हॅलो स्टुडंट्स आपण सिंपल स्ट्रेसचे प्रॉब्लेम पाहतो आहे मागच्या लेक्चरला आपण प्रॉब्लेम पाहिलेला आहे तर आज एक नवीन प्रॉब्लेम आज पाहतो आहे कॅल्क्युलेट मिनिमम डायमीटर ऑफ स्टील वायर टू लिफ्ट अ लोड ऑफ एट पॉईंट टू किलो न्यूटन इफ द परमिसिबल स्ट्रेस इन द वायर इज वन ट्वेंटी मेगापस्कल बघा ही एक अशी वायर आहे आणि ह्याला लोड अप्लाय केलेला आहे एट पॉईंट टू किलो न्यूटनचा आणि हा लोड आपल्याला काय करायचा आहे लिफ्ट करायचा आहे वर उचलायचा आहे लोड वर उचलायचा आहे लोड आणि त्याच्यासाठी आपल्याला लोड उचलण्यासाठी जी काय वायर आपण वापरलेली आहे स्टीलची स्टीलची जी, जी काय तार वापरलेली आहे त्याचा मिनिमम डायमीटर किती असेल असं त्यांनी दे विचारलेलं आहे मग जे दिलेलं आहे ते आपण आधी लिहून घेऊया कॅल्क्युलेट मिनिमम डायमीटर ऑफ वायर टू लिफ्ट अ लोड ऑफ एट पॉईंट टू किलो न्यूटन म्हणजे पी दिलेला आहे लोड दिलेला आहे एट पॉईंट टू किलो न्यूटन एट पॉईंट टू किलो न्यूटन लोड दिलेला आहे याचा आपल्याला न्यूटनमध्ये कन्वर्ट करावं लागेल एट पॉईंट टू इंटू टेन एच टू थ्री न्यूटन ठीक आहे त्याच्यानंतर इफ द परमिसेबल स्ट्रेस इन द वायर इज वन ट्वेंटी मेगापास्कर परमिसेबल स्ट्रेस दिलेला आहे म्हणजे सिग्मा दिलेला आहे वन ट्वेंटी मेगापास्कर वन ट्वेंटी मेगापास्कर दिलेला आहे ह्याचं न्यूटन पर एम एम स्क्वेअरमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल आपल्याला माहिती आहे वन मेगापास्कलबरोबर वन न्यूटन पर एम एम स्क्वेअर म्हणजे हेला काय राहणार आहे वन ट्वेंटी न्यूटन पर एमएम स्क्वेअर सो सिग्मा राहणार आहे आपल्याला काय फाइंड आऊट करायचं आहे आपल्याला फाइंड करायचं आहे डायमीटर डायमीटर ऑफ वायर म्हणजे डीग फाइंड आऊट करायचं आहे ठीक आता आपल्याला माहिती आहे सिग्मा बरोबर स्टेज बरोबर अप्लाईड फोर्स किंवा लोड अपॉन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन अप्लाईड लोड किंवा फोर्स अपॉन एरिया ऑफ सेक्शन आता ही तार आहे ह्या तारेचा डायमीटरच्या स्वरूपात एरिया असणार आहे म्हणजेच काय असणार आहे पी अपॉन पाय बाय फोर डी स्क्वेअर कारण तार ही सर्क्युलर आहे गोलाकार आहे तर त्याचा डायमीटर सर्कलचा जो डायमीटर असेल तो डायमीटर आपण पकडायचा कारण आपल्याला डायमीटर दिला म्हणजे सर्क्युलर तार आहे ओके म्हणजेच राऊंड वायर आहे तर आपल्याला हे सिम्प्लिफाय केलं काही फोर पाय पाय डी स्क्वेअर ओके फोर पाय इंटू पाय डी स्क्वेअर मग आपल्याला काय दिलेलं आहे सिग्मा दिलेला आहे वन ट्वेंटी मेगापास त्याचं कन्व्हर्जन आपण वन ट्वेंटी न्यूटन पर एम एम स्क्वेअरमध्ये केलेलं आहे फोर इंटू पी दिलेला आहे पी न्यूटन न्यूटनमध्ये दिलेलं आहे त्याचं न्यूटनमध्ये कन्वर्ट केलेलं आहे एट पॉईंट टू इंटू टेन रेस टू थ्री पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे इंटू डी स्क्वेअर इंटू डी स्क्वेअर ओके अपने डी काड़ा चाहिए डी स्क्वेर बराबर का फोर इंटू एट पॉइंट टू इंटू टेन एस टू थ्री अपॉन पा इंटू एकशे वीस ठीक है ठीक है मजेर की जी का वैल्यू यती ती तुम्हें कैलक्युलेट करा डी स्क्वेर की वैल्यू आए मग हेच स्क्वेर रूट घया स्क्र रूट घया तुम्हारा का वैल्यून जाए डी ची वैल्यू, वैल्यू क तो जो में के तर जो मी कॅल्क्युलेट केल्याच्यानंतर आता ह्याचे सत्याऐंशी पॉईंट झिरो झिरो फोर येते आणि ह्याचं उत्तर आपलं येतं आहे नऊ पॉईंट तीन दोन सात एम एम बघा कॅल्क्युलेशन करून बघा कॅल्क्युलेटरवर तुम्हाला हे उत्तर मिळून जाईल लक्षात आलं असेल आपल्याला एक लोड दिलेला आहे तो लोड आपल्याला लिफ्ट करायचा आहे त्याच्यासाठी लोडचं व्हॅल्यू दिलेली आहे पीची व्हॅल्यू दिलेली आहे स्ट्रेस दिलेला आहे मग स्ट्रेसचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे पी अ पावणे आता वायर आहे त्याचा डायमीटर काढायचा म्हणजेच आपल्याला इथं सर्कलचा डायमीटर घ्यावा लागेल पाय बाय फोर डी स्क्वेअर मग अशा पद्धतीने जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला हे ॲन्सर येऊन जाईल काय अडचण असेल तर मला नंतर तुम्ही व्हॉट्सअपला पर्सनली विचारू शकता आता नेक्स्ट प्रॉब्लेम आपण पाहूया अ आप बार ऑफ सेक्शन एरिया टू हंड्रेड एम एम स्क्वेअर एक्सिली पुल्ड बाय अ फोर्स पी किलो न्यूटन इफ द मॅक्सिमम स्ट्रेस इंड्यूस इन द बार इज थर्टी मेगापास्कल डिटरमाइन पी डिटरमाइन म्हणजे लोड आपल्याला काढायचा आहे पी इफ इलॉंगेशन ऑफ वन पॉईंट टू एम एम इज ऑब्झर्व ओव्हर अ गेज लेंथ ऑफ थ्री मीटर डिटरमाइन यंग्ज मॉडल्स म्हणजे यंग्ज मॉडेलस आणि पी काढायचा आहे ठीक आहे तर आपल्याला जे घिवन दिलेलं आहे ते घिवन आपण आधी लिहूया गिवन क्वांटिटी अ बार ऑफ क्रॉस सेक्शन एरिया टू हंड्रेड एम एम स्क्वेअर म्हणजे डायरेक्टली त्यांनी क्रॉस सेक्शन एरिया दिलेला आहे दोनशे एम एम स्क्वेअर डायरेक्टली क्रॉस सेक्शन एरिया दिलेला आहे एक्सेल पूल बाय फोर्स पी किलो न्यूटन पी किलो न्यूटन ठीक आहे पी एक किलो पी काढायचं आहे म्हणजे आपल्याला पी काढायचं आहे त्याच्यानंतर इफ द मॅक्सिमम स्ट्रेस इंड्यूस इन द बार इज थर्टी मेगा म्हणजे स्ट्रेस दिलेला आहे थर्टी मेगा पास थर्टी मेगा ओके आणि याच्यामध्ये आपल्याला थर्टी न्यूटन पर एम एम स्क्वेअर वन मेगा बरोबर वन न्यूटन पर एम एम स्क्वेअर अशा पद्धतीनं आपण पाहिलेलं आहे स्ट्रेस ठीक आहे आता ह्याच्यामध्ये इलाँगेशन ऑफ वन पॉईंट टू एम एम इलाँगेशन किंवा चेंज इन लेंथ किंवा रिडक्शन इन लेंथ डिफॉर्मेशन म्हटलं की डेल्टा येईल घ्यायचं इलॉन्गेशन म्हटलं चेंज इन लेंथ म्हटलं किंवा डिफॉर्मेशन म्हटलं की डेल्टा एल घ्यायचं किती आहे एक पॉईंट दोन एम एम एक पॉईंट दोन एम एम दिलेला आहे ओहर अ गेज लेंथ ऑफ थ्री मीटर गेज लेंथ म्हणजे आपला जो बार असेल हा बार आहे तर ही आपली झाली लेंथ गेज लेंथ म्हणजे जी काय ओरिजिनल लेंथ आहे तीच काय असते गेज लेंथ ओके गेज लेंथ म्हणजेच एल दिलेले आहे एल किती दिलेलं आहे थ्री मीटर म्हणजेच काय थ्री इंटू टेन एस टू थ्री एम 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 एममध्ये केलं सगळे युनिट आपण एकसारखे केलेले आहेत ठीक आहे आता आपल्याला काय काढायचं आहे डिटरमाइन जे टू फाईन टू फाईन आपल्याला पीची व्हॅल्यू काढायची आणि कॅपिटल ई म्हणजे यंग मॉडेलस आपल्याला काढायचं आहे लक्षात आलं तर आपण जे काय दिलेलं आहे ते आधी घेतलेलं आहे एरिया दिलेला आहे दोनशे एम एम स्क्वेअर पी काढायचा आहे स्ट्रेस दिलेला आहे थर्टी मेगा पास्कल इलाँगेशन दिलेलं आहे म्हणजे डेल्टा डेल्टायल दिलेला आहे गेज लेंथ म्हणजे ओरिजिनल लेंथ जे काय टोटल जे काय लेंथ आहे ते थ्री मीटर दिलेले आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे यंग्स मॉडेलस पण काढायचं आहे जे दिलं आहे ते लिहून घेतलं आहे युनिट कन्वर्ट करून घेतलेलं आहे आता आपण आपल्याला माहिती आहे स्ट्रेस बरोबर काय असतं तर अप्लाइड फोर्स अपॉन क्रॉस सेक्शन एरिया अप्लाइड फोर्स अपॉन क्रॉस सेक्शन एरिया आपल्याला थर्टी स्ट्रेस दिला आहे न्यूटन पर एम एम स्क्वेअर पी काढायचं आहे एरिया दिला आहे दोनशे ठीक आहे दोनशे एम एम स्क्वेअर मग आपल्याला काय झालं हे पी बरोबर काय झालं थर्टी क्रॉस मल्टिफिकेशन करा थर्टी टू टू हंड्रेड म्हणजेच किती झालं सहा हजार न्यूटन सहा हजार न्यूटन पण आपल्याला कशात काढायचं आहे किलो न्यूटनमध्ये काढायला सांगितलं पी किलो न्यूटन पी किलो न्यूटनमध्ये काढायचं आहे मग न्यूटनचं किलो न्यूटन करायचं म्हणजे काय करावं लागेल कर। सहा हजार न्यूटनचं किलो न्यूटन करायचं आहे तर आपल्याला टेन रेस टू मायनस थ्रीनं मल्टिप्लाय करावं लागेल तरच ते काय होणार आहे न्यूटनचं किलो न्यूटन होईल ठीक आहे म्हणजे ह्याचं उत्तर किती येतं आहे सिक्स किलो न्यूटन हे झालं ॲन्सर बघा आपल्याला स्ट्रेस माहिती आहे स्ट्रेस बरोबर लोड अपॉन एरिया स्ट्रेस दिलेला आहे थर्टी मेगा पास्कल दिलेला आहे त्याचं न्यूटन एम स्क्वेअर केलं पी काढायचं आहे दोनशे एरी दोनशे एम एम स्क्वेअर एरिया दिलेला आहे मग याच्यावरनं क्रॉस मल्टिफिकेशन जेव्हा करू आपण तेव्हा पीची व्हॅल्यू आली ती पीची व्हॅल्यू कशात येणार आहे तर न्यूटनमध्ये येणार आहे कारण आपण कुठलं युनिट घेतलेलं आहे न्यूटन म्हणून ह्याची व्हॅल्यू काय आली न्यूटन पण आपल्याला त्यांनी काय सांगितलं की किलो न्यूटन किलो न्यूटनमध्ये काढायचं आहे किलो न्यूटनमध्ये काढायचं असल्यामुळं तुम्हाला माहिती वन किलो न्यूटन बरोबर टेन रेस टू थ्री न्यूटन टेन रेस टू थ्री न्यूटन सो वन न्यूटन बरोबर काय वन अपॉन टेन रेस टू थ्री किलो न्यूटन म्हणजेच काय मल्टिप्लाय फॅक्टर आला टेन रेस टू मायनस थ्री किलो न्यूटन म्हणून काय केलं न्यूटनचं किलो न्यूटनमध्ये कन्वर्ट करताना आपण टेन रेस टू मायनस थ्रीनं मल्टिप्लाय केलेलं आहे न्यूटनचं किलो न्यूटन करताना टेन रेस टू मायनस थ्रीनं मल्टीप्लाय केलेलं आहे अशा पद्धतीनं आपल्याला ची व्हॅल्यू किलो न्यूटनमध्ये आलेली आहे आता आपल्याला ई काढायचा आहे ई म्हणजे यंग्ज मॉड्युलस यंग्ज मॉड्युलस म्हणजेच काय इट इज रेशो ऑफ स्ट्रेस टू स्ट्रेन इट इज अ ऑफ स्ट्रेस टू स्ट्रेन स्मॉल ई ठीक आहे स्ट्रेन म्हणजे स्मॉल ई आणि ही यंग्ज मॉड्युलस कॅपिटल ई कॅपिटल ई हा यंग्ज मॉड्युलस आहे किंवा मॉडेल्स ऑफ इलेक्ट्रिसिटी बरोबर इट इज अ रेशो ऑफ स्ट्रेस टू स्ट्रेन ओके मग आपल्याला स्ट्रेस माहिती आहे आता ई माहिती आहे का नाही मग ई काढावं लागेल म्हणजे स्ट्रेन काढावं लागेल आधी स्ट्रेन स्ट्रेन बरोबर स्मॉल ई बरोबर आता ह्याच्यात लेंथ ले दिलेली आहे म्हणून डेल्टा एल आपण यल डेल्टा एल अपॉन एल डेल्टा एल किती दिलेला आहे डेल्टा एल दिलेला आहे एक पॉईंट दोन एम एम दिलेला आहे आणि एल किती दिलेला आहे मीटरमध्ये दिलेला आहे तो एम एममध्ये कन्वर्ट करायचा आहे कारण वरती एम एम घेतलं म्हटलं खाली एम एम घ्यावं लागेल तो किती आहे तर थ्री इंटू टेन रेस टू थ्री ओके तर ह्याचं जे ॲन्सर आहे तर ह्याचं अॅन्सर तुम्हाला कॅल्क्युलेशन करून येईल पॉईंट फोर इंटू टेन एस टू मायनस थ्री ह्याला युनिट नसतं स्ट्रेनला युनिट नाही म्हणून युनिट लिहायची गरज नाही आता ही जी व्हॅल्यू आलेली आहे स्ट्रेनची ही व्हॅल्यू आपण ह्या ह्या इक्वेशनमध्ये पुटअप करू ह्या इक्वेशनमध्ये ईच व्हॅल्यू पुटअप करू सिग्मा दिलेला आहे सिग्मा किती होतं सिग्मा म्हणजे स्ट्रेस थर्टी मेगापास्कल म्हणजे थर्टी न्यूटन पर एम एम स्क्वेअर आणि स्ट्रेन आलेला आहे आपला पॉईंट फोर इंटू टेन रेस टू मायनस थ्री आलेला आहे पॉईंट फोर इन्टू टेन रेस टू मायनस थ्री आलेला आहे मग हे जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन करता है। हे जेव्हा कॅल्क्युलेशन होईल तुमचं तेव्हा तुम्हाला असं उत्तर येईल सेवन पॉईंट फाईव्ह इंटू टेन रेस टू फोर न्यूटन पर एम एम स्क्वेअर हे मात्र न्यूटन पर एम एम स्क्वेअरमध्ये येणार आहे कारण थर्टी आपण न्यूटन पर एम एम स्क्वेअरमध्ये घेतलं आहे आणि हे लाल तर युनिटच नाही म्हणून हे जे स्ट्रेसचं युनिट आहे तेच इथं राहणार आहे ठीक आहे तर हे आपलं आलं दुसरं आन्सर आपल्याला हेच आप फाइंड आउट करायचं होतं ठीक आहे लक्षात आलं बघा आपण हा प्रॉब्लेम पाहत होतो ह्याच्यामध्ये एरिया दिलेला आहे पी किलो न्यूटनमध्ये काढायला सांगितलेलं आहे स्ट्रेस दिलेलं आहे मेगापास्कलमध्ये आणि आपल्याला इलाँगेशन पण दिलेलं आहे एक पॉईंट दोन म्हणजे डेल्टा येईल दिलेलं आहे आपल्याला यंग मॉडेलच काढायचं आहे पी काढायचं आहे मग ह्याच्यासाठी काय केलं आपण तर जे घिवन आहे ते घिवण आपण लिहून घेतलं घिवन आपण लिहून घेतलेलं आहे आणि त्याचे युनिट एकसारखे करून घेतले न्यूटन आणि एम एममध्ये युनिट करून घेतले आपल्याला पी आणि ई काढायचा आहे मग सिग्माचा जो फॉर्म्युला आहे स्ट्रेसचा तो काय आहे पी अपॉन ए आपल्याला पी काढायचा आहे ते सिग्मा दिलेला आहे आणि ए दिलेला आहे ह्याच्यावरून आपण क्रॉस मल्टिव्हेशन करून याचा न्यूटनमध्ये आलेलं आहे पण इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे किलो न्यूटनमध्ये काढायला सांगितलेलं आहे मग आपण न्यूटनचं रूपांतर किलो न्यूटनमध्ये केलं हे आन्सर लिहिलेलं आहे परत मॉडेल ऑफ ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजेच काय स्ट्रेस अपॉन स्ट्रेन स्ट्रेस अपॉन स्ट्रेन मग आपल्याला सिग्मा दिला आहे पण स्ट्रेन दिला आहे का स्ट्रेन दिलेला नाही मग स्ट्रेनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे तो ह्याच्यामध्ये टाकला आपल्याला हे आन्सर येऊन जाईल आणि मग स्ट्रेनची व्हॅल्यू आपण इथं टाकली सिग्माची व्हॅल्यू इथं टाकली तर ई आपल्याला येऊन जाईल ओके दॅट इज द अॅन्सर आणि हे एक ॲन्सर असे दोन ॲन्सर आपण फाईंड आऊट केले आता आपण शेअर स्ट्रेसचे प्रॉब्लेम दुसरे सेकंड टाईपचे प्रॉब्लेम आपण पाहतो आहोत त्यामध्ये फॉर्म्युला आपण पाहिलेला थेरी आहे थेरीमध्ये मी सांगितलेलं आहे की रिवेट सपोज दोन प्लेट आहेत ह्या दोन प्लेट एकमेकाला रिवेटच्या साईने जोडलेल्या आहेत हे रिवेट आहे आणि इथं टेन फोर्स अप्लाय केलेला इक्वल आणि अपोजिट टेन फोर्स अप्लाय केलेला आहे तर हे रिवेट काय होतं तर हे रिवेट म्हणजे या दोन प्लेटे स्लाईड होतात आणि हे रिवेटचे काय होतात दोन पार्ट्स होतात रिवेट कट होत किंवा शेअर होतं जेव्हा फोर्स अप्लाय करू तेव्हा हे रिवेट काय होणार आहे ते कट होणार आहे कारण हे दोन प्लेट्स काय होतात स्लाइड होतात हा पी फोर्स अप्लाय केला आहे ठीक आहे टेनजेन फोर्स हे शेअर स्टेटचं आपण पाहिलं होतं हे झालं सिंगल शेअर हे उदाहरण झालं सिंगल शेअर ह्याचा जो फॉर्म्युला आहे हा सिंगल शेअरचा जो काय फॉर्म्युला आहे तो काय आहे टाऊ आपण सिअर स्ट्रेस कशाला दाखवतो तर टाऊ टाऊ बरोबर पी अपॉन ए पी अपॉन ए आता काय तुटतंय तर रिवेट तुटतं आहे म्हणून एरिया का आपला आपला काय घ्यायचा आहे तो रिवेटचा एरिया घ्यायचा आहे म्हणजे सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा एरिया घ्यायचा आहे म्हणजे पी अपॉन पाय बाय फोर डी स्क्वेअर हा रिवेटचा डायमीटर असेल म्हणजेच ह्याचं सिम्प्लिफाय केल्यावर फोर पी पाय डी स्क्वेअर हा फॉर्म्युला सिंगल शिअरसाठी आलेला आहे आपण प्रॉ थिरीमध्ये पाहिलेलं आहे तर लक्षात घ्या हे झालं सिंगल शिअर आणि समजा आता असं असं आहे की इथं तीन प्लेट आहेत इथं अशा तीन प्लेट आहेत सपोज ह्या तीन प्लेट आहे ही पहिली प्लेट ही दुसरी प्लेट आणि ही तिसरी प्लेट अशा तीन प्लेट आहे ठीक आहे ही पहिली प्लेट ही दुसरी प्लेट आणि ही तिसरी प्लेट आणि ह्या तीन प्लेट मध्ये समजा हे तीन प्लेट एकमेकाला रिवेटच्या साह्याने जोडलेले आहेत रिवेटच्या साह्यानं जोडलेल्या आहेत ह्या तीन प्लेट तर हे जे उदाहरण आहे हे आहे डबल शेअर आपण पहिलं उदाहरण पाहिलं सिंगल शेअर ठीक आहे ह्या एकच प्लेनला इथं कट होतो आहे आता है डबल शेअरचं उदाहरण कारण इथं तीन प्लेट्स आहेत एक दोन आणि तीन अशा तीन प्लेट्स आहेत त्या एकमेकाला काय के केलेलं रिवेटच्या साह्याने जो जोडलेल्या आहेत आणि आपण हा फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर काय होणार आहे हा फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर तर हे रिवेट कट होणार आहे रिवेट काय होणार आहे कट होणार मग ते कट होत असताना इथं इथं ह्या प्लेटमध्ये ह्या पहिल्याने दुसऱ्या प्लेटमध्ये कट होणार आहे आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या प्लेटमध्ये इथं था कट होणार आहे कारण ह्या तिन्ही प्लेट काय होणार स्लाइड होणार आहेत स्लाइड झाल्यामुळं ह्याच्यामध्ये दोन वेळेस इथं कट होणार आहे इथं एक आणि इथं असं दोन वेळेस कट होते ठीक आहे ह्या प्लेनला आणि ह्या प्लेनला शेअर प्लेनला ते कट होते अशा वेळेस अशा डबल शेअरच्या प्रॉब्लेमला फॉर्म्युला काय राहणार आहे तर टाऊ बरोबर टाऊ बरोबर पी आपण टू इंटू एरिया ऑफ दॅट रिवेट कारण का दोन वेळेस ते दोन ठिकाणी आहे दोन ठिकाणी ते डबल शेअर होते दोन ठिकाणी ते शेअर होते म्हणून इथं टू इंटू एरिया घेतलेला आहे कारण दोन ठिकाणी आहे म्हणून दोन इंटू एरिया सब्जेक्टेड टू शिअर एरिया टू इंटू एरिया सब्जेक्टेड टू शिअर असं घेतलेलं आहे म्हणजेच ह्याचा फॉर्म्युला काय येणार आहे पी अपॉन टू इंटू पाय बाय फोर डी स्क्वेअर हा तर शिअर जोरीबेटचा एरिया आहे तो सर्क्युलर क्रॉस सेक्शन आहे त्यामुळे तो तसाच राहणार आहे म्हणजेच आपण जर सिम्प्लिफाय केलं तर हा जो फॉर्म्युला आहे तो काय येणार आहे टू पी टू पी पाय डी स्क्वेअर हा डबल शेअरचा फॉर्म्युला येणार आहे टू पी पार डी स्क्वेअर म्हणजे दोन ठिकाणी तुटतं आहे कारण तीन प्लेट वापरलेले आहेत दोन ठिकाणी तुटतं आहे तर हा फॉर्म्युला वर हा फॉर्म्युला असा येणार आहे आणि वरचा एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी सिंगल शेअर होते म्हणून हा फॉर्म्युला असा येणार आहे हे ये तर तुम्ही लक्षात ठेवा हो, प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तर आज पहिला प्रॉब्लेम आता पाहूया आपण शेअर स्ट्रेसवर जो वेटच्या बाबतीत आहे टू प्लेट्स ट्वेल्व एम एम अँड टेन एम एम थिकनेस रिस्पेक्टिवली आर कनेक्टेड बाय लेफ्ट जॉईंट बाय अ रिवेट लेफ्ट जॉईंट हे म्हणजे एकमेकावर ओव्हरलॅप आहेत एकमेकावर ठेवलेले आहेत दोन प्लेट एक बारा एम एम थिकण्याचे आणि एक दहा एम एम थिकण्याचे आणि त्या दोन प्लेट्स काय केलेत तर सोळा एम एम डायमीटरच्या रिवेटनं जोडलेल्या आहेत फाइंड द स्ट्रेंथ ऑफ द जॉईंट इन शेअरिंग इफ द अल्टिमेट शेअरिंग स्ट्रेंथ ऑफ द रिवेट इज थ्री हंड्रेड न्यूटन पर एमएम स्क्वेअर फाईंड द स्ट्रेंथ ऑफ द जॉईंट स्ट्रेंथ ऑफ द जॉईंट आपल्याला काढायचं आहे म्हणजे पी काढायचं आहे स्ट्रेंथ ऑफ द जॉईंट म्हणजे काय काढायचं आहे पी काढायचं आहे इन शेअरिंग इफ द अल्टिमेट शेअरिंग स्ट्रेंथ अल्टिमेट शेअरिंग स्ट्रेंथ अल्टिमेट स्ट्रेंथ म्हणजेच अल्टिमेट स्ट्रेस दिलेला आहे अल्टिमेट स्ट्रेंथ म्हणजेच अल्टिमेट स्ट्रेस स्ट्रेस दिलेला आहे ऑफ द रिवेट इज थ्री हंड्रेड न्यूटन पर एम एम स्क्वेअर बघा अशा प्रॉब्लेममध्ये हे दोन प्लेट्स आहेत एक बारा एम एम थिकनेसची आहे हा ही वरची बारा एम एमची आहे सपोज आणि ही खालची जी आहे ती दहा एम एम थिकनेसची आहे वरची बारा एम एम थिकनेसची आहे आणि खालची जी आहे ती दहा एम एम थिकनेसची आहे अशा दोन प्लेट्स आहेत ते त्या दोन प्लेट्स काय केले आहेत ह्या रिवेटनं जोडलेल्या आहेत हे लॅप जॉईंट म्हणजे एकावर एक आहेत ओवर लॅप आहेत आणि हे काय केलेले आहे रिवेटनं जोडलेले आहेत मग आपण काय करायचं आहे तर पीप होस लावायचं आहे सपोज म्हणजे आपल्याला पी फोर्स काढायचा आहे की स्ट्रेंथ काढायची आहे किती फोर्स आपल्याला त्याच्यामध्ये किती स्ट्रेंथ त्याच्यामध्ये तो सस्टेन करेल तर ते आपल्याला काढायचं आहे तर पी फोर्स ओके okay? पी फोर्स काढायचा आहे आणि आपल्याला त्याचा शेअरिंग स्ट्रेंथ म्हणजे शेअर स्ट्रेस दिलेला आहे सिग्मा दि सॉरी टाऊ दिलेला आहे आता शेअर म्हटलं की टाऊ म्हणायचं टाऊ हा दिलेला आहे मग आपण जे दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊया तर थिकनेस दिलेला आहे तर थिकनेसची आत्ता आपल्याला गरज नाही आहे कारण आपल्याला काय काढायचं आहे पी काढायचं आहे आपल्याला इथं सिंगल शेअर आहे कारण दोनच प्लेट्स आहेत तीन प्लेट्स असते तर डबल शेअर झालं असतं इथं दोनच प्लेट्स आहेत आणि दोन जरी असल्या तरी एकाच ठिकाणी ह्या प्लेनवर एकाच प्लेनवर ह्या शेअर होतो आहे त्यामुळं टाव बरोबर पी सॉरी फोर पी सिंगल शेअरचा फॉर्म्युला आहे आपला टाव बरोबर फोर पी अपॉन पार्टी स्क्वेअर टाऊ बरोबर फोर पी अपॉन पाय डी स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे ह्याच्यात थिकनेसची गरज नाही आपल्याला ह्याच्यात जरी थिकनेस दिली असेल तर थिकनेसची गरज नाही आहे कारण सिंगल शेअरचा हा फॉर्म्युला आहे टाऊ बरोबर फोर पी आपण पाय डी स्क्वेअर ओके मग आपल्याला काय दिलेलं आहे गिवन काय आहे गिवन काय आहे तर आपल्याला ह्याच्यामध्ये रिवेटचा डायमीटर दिला आहे म्हणजे स्मॉल डी दिलेला आहे स्मॉल डी दिलेला आहे किती दिलेला आहे सोळा एम एम सोळा एम एम डायमीटर दिलेला आहे आणि आपल्याला पी काढायचं आहे पी बरोबर किती पी काढायचं आहे आणि शिअर स्ट्रेन दिला आहे म्हणजे टाऊ दिलेला आहे टाऊ किती दिलेला आहे थ्री हंड्रेड न्यूटन पर एम एम स्क्वेअर हा दिलेला आहे मग आपण ह्या व्हॅल्यू इथं पुटअप करूया ह्या फॉर्म्युल्यामध्ये थ्री हंड्रेड फोर पी काढायचा आहे आपण पाय डी स्क्वेअर दिलेला आहे सोळाचा स्क्वेअर सोळाचा स्क्वेअर ओके आता मग पीची व्हॅल्यू काय येणार आहे पी जेव्हा तुम्ही क्रॉस मल्टिफिकेशन करताल तेव्हा काय येणार आहे थ्री हंड्रेड इंटू पाय इंटू सोळाचा स्क्वेअर क्रॉस मल्टिफिकेशन करतात अपॉन फोर ओके अपॉ फोर मग हे जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट करतात तेव्हा तुम्हाला इल व्हॅल्यू सिक्स झिरो थ्री वन एट पॉईंट फिफ्टी एट न्यूटन तर ही व्हॅल्यू तुम्हाला येऊन जाईल हे ये जेव्हा तुम्ही सिम्प्लिफाय करता तेव्हा तुम्हाला ही व्हॅल्यू येऊन जाते ठीक आहे हे लक्षात आलेलं असेल दोन प्लेट आहेत एकमेकाला जोडलेल्या आहेत रिवेटच्या साईन आहे त्या रिवेटचा डायमीटर दिलेला आहे सोळा एम एम सोळा एम एम हा डायमीटर आहे ह्याच्यामध्ये फाइंड द स्ट्रेंथ ऑफ जॉईंट इन शिअरिंग स्ट्रेंथ काढायची म्हणजे पी काढायचं आहे पण त्याच्यामध्ये अल्टिमेट शेअरिंग स्ट्रेन दिले अल्टिमेट शेअरिंग स्ट्रेन दिले म्हणजेच टाऊ दिलेला आहे कारण ह्याचं युनिट बघा तुम्ही ह्याच्यावरूनच तुम्हाला लक्षात येते युनिट काय आहे थ्री हंड्रेड न्यूटन पर एम स्क्वेअर म्हणजे शिअर स्ट्रेस दिलेला आहे म्हणजे टाऊ दिलेला आहे शिअर स्ट्रेस दिलेला आहे कारण स्ट्रेसचं युनिट न्यूटन पर एम स्क्वेअर असतं तर शिअर स्ट्रेस दिलेला आहे पी काढायचं आहे आणि डी दिलेला आहे मग हे जेव्हा तुम्ही सिम्प्लिफाय करताल तेव्हा तुम्हाला पीची व्हॅल्यू हे तुम्हाला येऊन जाईल बघा नेक्स्ट प्रॉब्लेम टू प्लेट्स हंड्रेड एम एम इंटू हंड्रेड एम एम आर जॉईन बाय टू रिवेट्स ॲश शोन इन फिगर डिटरमाइन द स्ट्रेस इनड्यूस विन इच रिवेट तर ह्या दोन प्लेट्स आहेत ही वरची प्लेट आहे ही खालची प्लेट आहे इथं तुम्हाला साईड व्ह्यू दाखवलेला आहे हाफ फ्रंट व्ह्यू आणि हाफ साईड व्ह्यू सपोज तर ह्या दोन प्लेट्स आहेत एक वरची प्लेट आणि खालची प्लेट आहेत आणि त्या दोन रिवेटनं जोडलेल्या आहेत हिथं तुम्हाला साईड व्ह्यूमध्ये कळतं की इथं दोन रिवेट आहेत दोन रिवेटनं जोडलेल्या आहेत तर दोन रिवेट रिवेट टू नंबर्स आणि त्या रिवेटचा डायमीटर किती आहे सोळा एम एम डायमीटर आहे ठीक आहे आपल्याला काय काढायचं आहे स्ट्रेसेस इंड्यूस इन इच रिवेट आता तुम्ही म्हणताल की सर इथं एकच प्लेन आहे म्हणजे इथं सिंगल शेअरचं उदाहरण आलं पण ह्या केसमध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे जर तुम्हाला सिंगल शेअर दिसत असेल तर हे सिंगल शेअरचं उदाहरण नाही हे डबल शेअरचं उदाहरण आहे कारण का की तुम्हाला इथं साईड व्ह्यूमध्ये दिसतात की कि किती रिवेट वापरलेले आहेत तर दोन रिवेट वापरलेले आहेत म्हणजे रिवेट इथं पण तुटणार आहे हे एक रिवेट इथं पण तुटणार आहे आणि दुसरं रिवेट हिथं पण तुटणार आहे म्हणजे हे दोन्ही रिवेट तुटणार आहेत म्हणजे शिअर होणार आहेत कट होणार आहेत म्हणजे हे एक रिवेट आणि दोन रिवेट दोन्ही रिवेट शिअर होणार आहेत म्हणून हे डबल शेअरचं उदाहरण आहे दोन शेअर म्हणजे डबल शेअरचं दोन वेळेस तुटणार आहे म्हणजे हे एक आणि हे एक तर त्यामुळं दोन रिवेट वापरल्यामुळं हे डबल शेअरचं उदाहरण आहे परत एकदा लक्षात घ्या की ह्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की हे सिंगल शेअरचं उदाहरण आहे मी ह्याच्यापूर्वी सांगितलं होतं जसं इथं शेअर प्लेन एक आहे पण सिंगल शेअर असं पण एक कंडिशन आहे की सिंगल शेअर जेव्हा हो एक शेअर आहे म्हणजे एक रिवेट वापरलं फक्त एक रिवेट वापरले दोन प्लेट जॉईन करण्यासाठी तर ते सिंगल शेअर होऊ शकतं आणि दुसरं केस असे आहे की समजा दोन प्लेट जॉईन करण्यासाठी दोन रिवेट वापरलेले आहेत एक आणि हे दुसरं हे पहिलं रिवेट आणि दुसरं तर अशा केसमध्ये हे सिंगल शेअरचं उदाहरण नसून हे डबल शेअरचं उदाहरण आहे कारण दोन रिवेट वापरले आहेत दोन्ही रिवेट हे शेअर होणार आहेत कट होणार आहेत म्हणून हे डबल शेअरचं उदाहरण होऊ शकतं किंवा आहे तर अशा वेळेस आपल्याला जो फॉर्म्युला वापरावा लागेल तो फॉर्म्युला आपल्याला डबल शेअरचा वापरावा लागेल म्हणजेच काय आहे तो पी आपण टू इंटू एरिया ऑफ शेअर पी अपॉन टू इंटू एरिया ऑफ शेअर म्हणजेच आपण पाहिलेलं की पी आपण टू इंटू पाय बाय फोर डी स्क्वेअर काय आहे तर रिवेट तुटतं आहे ठीक आहे म्हणजे हे आपण डबल शेअरचं जे काही आपल्याला फॉर्म्युला आला तर तोच आहे हा फॉर्म्युला पाय डी स्क्वेअर सिम्प्लिफाय केल्याच्यानंतर हा तुम्हाला फॉर्म्युला येऊन आहे ठीक आहे तर आपल्याला ह्याच्यामध्ये बघा परत एकदा लक्षात घ्या तुम्हाला कन्फ्युजन होऊ देऊ नका तर ह्याच्या आधी ह्याच्या आधीच्या मागच्या लेक्चरला मी जसं सांगितलं होतं की हे सिंगल शेअरचं उदाहरण आहे जरी दोन प्लेट्स असतील तर हे सिंगल शेअरचं उदाहरण आहे कारण का ही तर एकच रिवेट वापरलेलं आहे डबल शेअर वापरलं डबल शेअरचं हे उदाहरण मी तुम्हाला सा सांगितलेलं पण ह्याच्यामध्ये अजून एक उदाहरण काय आहे की समजा दोन प्लेट्स आहेत आणि त्याच्यामध्ये दोन रिवेट वापरले आहेत दोन रिवेट वापरले तर हे सुद्धा डबल शेअरचं उदाहरण येतं कारण दोन रिवेट वापरल्यामुळं वा दोन्ही रिवेट शेअर होणार आहे म्हणजे प्रत्येकाचा एरिया हा सेप म्हणजे घ्यावा लागेल त्याच्यामध्ये म्हणून हे डबल शेअरचं उदाहरण होऊ शकतं जरी दोन प्लेट वापरल्या आणि दोन प्लेट जरी असतील आणि दोन रिवेट असतील तर ते डबल शेअरचं उदाहरण होतं आणि सिंगल शेअरचं म्हणजे दोन प्लेट आहेत आणि एकच रिवेट वापरले दोन प्लेट जॉईन करण्यासाठी एकच रिवेट वापरले तर ते सिंगल शेअरचं डबल शेअरचं उदाहरण तीन प्लेट वापरल्यावर पण होऊ शकतं आणि दोन प्लेट जरी वापरल्या तरी होऊ शकतं जेव्हा ते जॉईन करण्यासाठी दोन रिवेट वापरले असतील कारण दोन्ही रिवेट हे कट होणार आहे त्याच्यामुळे हे डबल शेअरचं उदाहरण होऊ शकतं तर आता कन्फ्युजन दूर झालं असेल म्हणजे याच्यात दोन रिवेट वापरल्यामुळं हे डबल शेअरचं उदाहरण आहे कारण दोन्ही रिवेट तुटत आहेत एक रिवेट वापरलं असतं फक्त ह्याच्यासाठी दोन प्लेट्स आहेत आणि एकच रिवेट वापरलं असतं वा तर हे सिंगल शेअरचं उदाहरण झालं असतं पण अशा कंडिशनला जरी दोन प्लेट्स असतील आणि दोन रिवेट वापरले असतील एक नाही तर दोन रिवेट वापरले असतील तर हे डबल शेअरचं उदाहरण आहे मग हे आपण जेव्हा सॉल्व्ह करू तर आपल्याला काय दिलेलं आहे आधी बघा तर आपल्याला ह्याच्यामध्ये डायमीटर दिलेलं आहे सोळा एम एम रिवेटचा आहे इथं दाखवलेला आहे पहा सोळा एम एम हा डायमीटर आहे ठीक आहे आणि इथं लोड दिलेला आहे इथं डायग्रॅममध्येच तुम्हाला लोड दिलेला आहे पी दिलेला आहे 12 kN. 12 kN बारा किलो न्यूटन बारा किलो न्यूटन म्हणजेच बारा इंटू टेन रेस टू थ्री न्यूटन न्यूटनमध्ये कन्वर्ट केलं आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय करायचं स्ट्रेसेस स्ट्रेस काढायचा आहे म्हणजे टाऊ काढायचा आहे तर पीची व्हॅल्यू दिलेली आहे बारा इंटू टेन रेस टू थ्री आपण पाय डी स्क्वेअर दिलेला डी दिलेला आहे सोळा त्याचा स्क्वेअर हे जेव्हा तुम्ही सिम्प्लिफाय करता तेव्हा तुम्हाला एकोणतीस पॉईंट चौऱ्याऐंशी न्यूटन पर एम एम स्क्य हे अँसर शिअरस्ट्रेसचं मिळून जाईल अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम थोडासा तुम्हाला लक्षात यायला अवघड जात असेल तर एक लक्षात घ्या की जी केस आहे ती केस आपण पाहूया परत एकदा शिअर स्ट्रेस इन केस ऑफ रिवेट पहिली केस अशी आहे पहिली केस अशी आहे की एक दोन प्लेट्स आहेत पहिली केस काय आहे तर दोन प्लेट्स आहेत दोन प्लेट्स आहेत आणि एकच रिवेट वापरलेलं आहे एकच रिवेट वापरलेला आहे आणि इथं टेंजन्शियल फोर्स अप्लाय केला आहे तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे हे एकच रिवेट इथं तुटणार आहे एकच रिवेट इथं तुटणार आहे मग हे म्हणजे एकदाच सिंगल शेअरच होणार आहे सिंगल शेअर होणार आहे एकदाच तुटणार आहे इथं एकदाच तुटणार आहे मग हे सिंगल शेअरचं उदाहरण झालं मग ह्याच्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो काय असतो फोर पी अपॉन पार डी स्क्वेअर हे केस नंबर वन केस नंबर टू केस नंबर टू।, टू आता ह्याच्यावर प्रॅक्टिकल आहे आपल्याला सो लॅबमध्ये आपण पाहणार आहोत केस नंबर टू की तीन प्लेट्स आहेत तीन प्लेट्स आहेत पहिली प्लेट दुसरी प्लेट आणि तिसरी प्लेट त्याच्यात एकच रिवेट वापरलं आहे सपोज त्याच्यात एकच रिवेट वापरलं आहे आणि पी लोड अप्लाय केला आहे तर काय होणार आहे जरी एक रिवेट वापरलं तर हे इथं कट होणार आहे इथं इथं कट होणार आहे आणि इथं कट होणार आहे म्हणजे दोनदा कट होणार आहे इथं पण कट होणार आहे आणि इथं पण कट होणार आहे म्हणजे दोनदा कट होणार आहे म्हणजे हे कशाचं उदाहरण झालं डबल शेअरचं झालं डबल शेअरचं झालं मग अशा वेळेस फॉर्म्युला काय आलेला आपला टू पी अपॉन पाय डी स्क्वेअर इथं पण कट झालं आहे इथं पण कट झालं आहे रिव्हेट दोनदा कट झालेलं आहे म्हणून डबल शेअर शेअर म्हणजे कट होणे आणि तिसरी केस काय आहे केस थर्ड की दोन प्लेट वापरलेले वाप आहेत दोन, वाप दोन प्लेट वापरलेले आहेत टेन्जेन्शियल फोर्स अप्लाय केला आहे आणि इथं दोन रिवेट वापरलेले आहेत दोन प्लेट जॉईन करण्यासाठी काय केलेलं आहे दोन रिवेट वापरलेले आहेत दोन रिवेट वापरलेले आहेत तर हे डबल शेअरचं उदाहरण होतं जरी दोन प्लेट असले तरी रिवेट कितीदा तुटणार तर दोनदा तुटणार आहे हे पहिली पहिलं रिवेट इथं तुटणार आहे आणि दुसरं रिवेट इथं तुटणार आहे म्हणजे दोनदा शेअर होणार आहे इथं पहिलं रिवेट आणि इथं दुसरं रिवेट तुटणार आहे डबल शेअर होणार आहे त्याच्यामुळं हे सुद्धा डबल शेअरचं उदाहरण आहे ह्याला फॉर्म्युला काय असणार आहे आपला डबल शेअरचाच फॉर्म्युला असणार आहे जरी दोन प्लेस असतील तरी दोन रिवेट वापरल्यामुळं हे डबल शेअरचं उदाहरण आहे म्हणून हे आता तुम्हाला कन्फ्युजन दूर झालं असेल आज आपण इथंच थांबतोय पुढच्या लेक्चरला आपण पंचिंग स्ट्रेसचे प्रॉब्लेम घेणार आहोत पंचिंग शेअरचे